मध्यामध्ये तर षटक क्रमांक 3 घेऊन सँटी दाभाडे उर्फ संतोष दाभाडे गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. काफ्री एक्सप्रेस बडोदा ज्या गोलंदाजाने आपली ख्याती कमवली, आपला डावडुबकी कमवलाय. पहिला चेंडू संतोषचा सुरेख निर्धावणारा चेंडू आहे. सरळ सुनील दाभाडेच्या हातामध्ये डॉट बॉल आहे. एम एस स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण तुम्ही पाहत आहात. घर बसल्या सुद्धा तुम्ही या स्पर्धेचा आढावा घेऊ शकता अगदी एच डी क्वालिटी मध्ये. टेक्निशियन म्हणून आमचे मुन्ना कांसर आहेत, तर कॅमेरामन म्हणून शकील वैशेख, जे मात्र सामन्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत. एम फॉर मुन्ना, एस फॉर शकील. एम फॉर मुन्ना आणि एस फॉर सुनील. मात्र एम एस स्पोर्ट्स लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहताय. एम फॉर महेश तवर सुद्धा आहे या एम एस बोर्ड मध्ये या सदस्य मध्ये. पुढे एकदा संतोष दाभाडे पत्र संचार. यावेळेचा चेंडू संतोष तुम्ही पाहताय. पुलरली सहा चेंडू आहे. आमच्या बॅटवरती चेंडू आला आहे. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट असेल. निर्धाव आहे. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. धावसंख्या असते 9 धावा. एकही अंकामध्ये धावसंख्या आहे. चार गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. आणि एक परफ्यूम बॉल हा मात्र संतोष पाहिला. आपण टप्प्याचा चेंडू पुलकारण्याचा प्रयत्न पसला. डॉट बॉल मध्ये आहे. लागोपाठचा चौथा चेंडू आलेला आहे. काल तुम्ही त्याचबरोबर अल्ताफ, त्यानंतर अकिल बागवड, अक्षय रुग्णे, अक्षय जरार, या चांगल्या चांगल्या फलंदाजांचा समावेश या संघामध्ये आहे. आणि तुम्ही पाहताय अभी सफर अपवैधतेमध्ये दाखल झाला. पाच चेंडू मात्र निर्धाव केले गेले तर संतोष दाभाडेला प्रयत्न तयार. बॅटची साइड घेतोय. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरी मेडल ओव्हर टाकण्याचा मान मिळाला आहे संतोष दाभाडेला.